द्विपदीला द्विपदीने गुणणे मुलांनो आता आपण द्विपदीला द्विपदीने कसं गुणायचं ते पाहू उदाहरण एक कंसात पाच एक्स अधिक चार गुणिले कंसात सात एक्स वर्ग अधिक तीन वाय बरोबर पाच एक्स गुणिले कंसात सात एक्स वर्ग अधिक तीन वाय अधिक चार गुणिले कंसात सात एक्स वर्ग अधिक तीन वाय यांचा गुणाकार करून घ्या बरोबर पस्तीस एक्स घन अधिक पंधरा एक्स वाय अधिक अठ्ठावीस एक्स वर्ग अधिक बारा वाय आपल्याला हे उत्तर मिळालं मुलानो पहा जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण दिलं जाईल तेव्हा सर्वात आधी पहिल्या पदातील प्रत्येक पदाने दुसऱ्या पदातील प्रत्येक पदाला गुणावं म्हणून आपण पाच एक्सने कंसात सात एक्स वर्ग अधिक तीन वायला आणि नंतर चारने कंसात सात एक्स वर्ग अधिक तीन वायला गुणले आणि यांचा गुणाकार केला असता उत्तर मिळालं पस्तीस एक्स घन अधिक पंधरा एक्स वाय अधिक अठ्ठावीस एक्स वर्ग अधिक बारा वाय यातील प्रत्येक पदाचं चल वेगळं असल्याने त्यांची पुढे बेरीज झाली नाही उदाहरण दोन कंसात तीन एक्स अधिक चार वाय कंसात पाच एक्स अधिक सातवाय बरोबर तीन एक्स गुणिले कंसात पाच एक्स अधिक सातवाय अधिक चार वाय गुणिले कंसात पाच एक्स अधिक, अधिक सातवाय बरोबर तीन एक्स गुणिले पाच एक्स अधिक तीन एक्स गुणिले सात वाय अधिक चार वाय गुणिले पाच एक्स अधिक चार वाय गुणिले सात वाय बरोबर पंधरा एक्स वर्ग अधिक एकवीस एक्स वाय अधिक वीस एक्स वाय अधिक अठ्ठावीस वाय वर्ग बरोबर पंधरा एक्स वर्ग अधिक एकेचाळीस एक्स वाय अधिक अठ्ठावीस वाय वर्ग पहा मुलांनो या उदाहरणात आपण सर्वात आधी पहिल्या पदातील प्रत्येक पदाने दुसऱ्या पदातील प्रत्येक पदाला गुणले म्हणजेच तीन एक्सने कंसात पाच एक्स अधिक सात वायला आणि चार वायने कंसात पाच एक्स अधिक सात वायला गुणले हा गुणाकार आला पंधरा एक्स वर्ग अधिक एकवीस एक्स वाय अधिक वीस एक्स वाय अधिक अठ्ठावीस वाय वर्ग नंतर यातील एकवीस एक्स वाय आणि वीस एक्स वाय यांची बेरीज केली कारण या, या के दोन्ही पदातील चल समान आहे आणि ही बेरीज केली असता उत्तर मिळालं पंधरा एक्स वर्ग अधिक एकेचाळीस एक्स वाय अधिक अठ्ठावीस वाय वर्ग उदाहरण तीन एका आयताकृती शेताची लांबी आहे दोन एक्स अधिक सात मीटर व रुंदी आहे एक्स अधिक ला दोन मीटर तर त्या शेताचं क्षेत्रफळ काढा मुलांनो आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे आपल्याला माहीतच आहे आपल्याला लांबी आणि रुंदी दिलीच आहे म्हणून या सूत्रानुसार क्षेत्रफळ बरोबर दोन एक्स अधिक सात गुणिले एक्स अधिक दोन आहे मग आता यांचा गुणाकार करूया सर्वात आधी पहिल्या पदातील प्रत्येक पदाने दुसऱ्या पदातील प्रत्येक पदाला गुणू म्हणून दोन एक्स अधिक सात गुणिले एक्स अधिक दोन बरोबर दोन एक्स कंसात एक्स अधिक दोन अधिक सात कंसात एक्स अधिक दोन बरोबर दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक सात एक्स अधिक चौदा बरोबर दोन एक्स वर्ग अधिक अकरा एक्स अधिक चौदा म्हणून आयताकृती शेताचं क्षेत्रफळ दोन एक सुवर्ग अधिक अकरा एक्स अधिक चौदा चौरस मीटर आहे मुलांनो प्रत्येक उत्तराला एकक लिहिणं अत्यंत आवश्यक आहे